ताजा बातम्यांसाठी महान करियरला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा। इचलकरंजीत नाश्त्याचे पैसे मागितले म्हणून हॉटेलची तोडफोड। नाश्त्याचे पैसे मागितले म्हणून हॉटेलची तोडफोड केल्याची घटना इचलकरंजी स्टेशन रोडवर असणाऱ्या अक्षरा हॉटेलमध्ये घडली। बुदरगड तालुक्यात आगामी निवडणुका कमळ चिन्हावर लढवणार नाथाजी पाटील। बुदरगड तालुक्यात आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिति निवडणुका कमळ या चिन्हावर लढवणार आहे असे प्रतिपादन भाजपाचे जिल्हा संघटन मंत्री नाथाजी पाटील यांनी केले। मिरज म्हाडा कॉलनी येथे विजेसाठी काढली मेणबत्ती रॅली। 3 वर्ष झाली म्हाडा कॉलनी येथील नागरिक विजेपासून वंचित आहेत। काल रात्री रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे युवक जिल्हाध्यक्ष अशोक कांबळे यांनी जाऊन पाहणी केली असता अत्यंत वाईट अशी परिस्थिती आढळून आली। मजुरीवाढ संदर्भात आमदार प्रकाश आवाडे यांचे मंत्री मुश्रीफ यांना निवेदन। इचलकरंजीतील यंत्रमाग धारकांच्या मजुरीवाढ प्रश्नासंदर्भात आमदार प्रकाश आवाडे यांनी कामगार मंत्री हसन मुश्रीफ यांच्या कागले येथील निवासस्थानी भेट घेऊन कामगारांच्या विविध प्रश्नांचे निवेदन दिले। गडिंग्लज मध्ये राष्ट्रीय स्तराचे क्रीडांगण करू मंत्री हसन मुश्रीफ। गडिंग्लज मध्ये राष्ट्रीय स्तराचे क्रीडांगण करू असे मंत्री हसन मुश्रीफ यांनी सांगितले। गडिंग्लज शहरातील विविध विकास कामांच्या उद्घाटन कार्यक्रमात ते बोलत होते। जयसिंगपूर नांदणी नाका येथे बायपास महामार्ग रोकला। जयसिंगपूर येथील नांदणी नाका परिसरात असलेल्या प्रभाग 12 मध्ये सोयी सुविधांसाठी येथील नागरिकांनी शिरोळ कोल्हापूर बायपास महामार्ग रोकून आंदोलन केलं। एके पुकारे जय भारत सोसायटीचा निवडणूक कार्यक्रम जाहीर। कनवड येथील श्रीमंत एके पुकारे जय भारत विकास सेवा सोसायटीची संचालक मंडळाची निवडणूक 7 मार्च ते 10 एप्रिल अखेर होणार आहे। नवे दानवडेचे मंत्री यड्रावकरांच्या माध्यमातून 20 लाखाचा निधी। आरोग्य राज्यमंत्री आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्या भरघोस निधीतून नवे दानवाड तालुका शिरोळ येथे विविध विकास कामांना सुरुवात झाली आहे। पट्टण कोडोलीत राजर्षी शाहू शेतकरी विकास आघाडीचा प्रचार शुभारंभ। पट्टण कोडोली तालुका हातकणंगले येथे श्री शाहू विकास सेवा संस्थेच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी राजर्षी शाहू शेतकरी विकास आघाडीचा प्रचार शुभारंभ झाला। केम्ब्रिज स्कूलमध्ये फीसाठी विद्यार्थ्यांना परीक्षेस बसण्यास मज्जाव। काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील यांच्या केम्ब्रिज स्कूलमध्ये फीसाठी विद्यार्थ्यांना परीक्षेस बसण्यास मज्जाव करण्यात आला।